विजडमला मी मुद्दाम शहाणेपणा असा शब्द वापरतो, शहाणपणा असं वापरत नाही, कारण जास्त शहाणपण करू नको असा तो जास्त वापरला गेलाय, शानपत्ती असा. त्याच्यामुळे शहाणपण ह्या शब्दापेक्षा शहाणेपणा असा शब्द मला विजडमला वापरावा लागतोय. आता विजडम म्हणजे काय हा सगळ्यात गहन प्रश्न मानला जातो, कारण तो असला पाहिजे हे सगळ्यांना पटतं, पण त्याची व्याख्या करणं हे फार कोणाला जमलेलं नाही आहे. माझ्या परीने एक प्रयत्न, आपल्याला दोन प्रकारचे विवेक असतात. एक भल्याबुऱ्याचा विवेक असतो, म्हणजे नैतिक करतोय का अनैतिक करतोय, त्यातनं भलं होत आहे का बुरं होत आहे, आणि मग ते बरोबर करतोय ते बरोबर आहे का नाही, असा जो विवेक असतो त्याला सारासार विवेक किंवा श्रेयदुरित विवेक असं म्हणता येईल. सत्सद विवेकही म्हणतात, पण त्या सद असदमध्ये बरेच घोळ आहेत, म्हणून मी तो शब्द शक्यतो वापरत नाही. ज्याला उर्दूत जमीर म्हणतात, कॉन्शन्स असा इंग्लिशमध्ये शब्द आहे, की जिथे आपण चुकीचं करतोय हे आपल्याला थेट कळतं आणि आपल्याला ते टोचतं. म्हणजे माझं मन मला खातंय किंवा मला टोचणी लागली आहे की मी हे चुकीचं केलंय, हे जे इंद्रिय आहे, इंद्रिय म्हणजे ही जी क्षमता आहे, हां, ह्याला कॉन्शन्स म्हणायचं. हे एक असतं. आणि दुसरं प्रत्येकात असतंच, ते म्हणजे धोरणी शहाणपण किंवा धोरणीपणा. त्याचा अर्थ असा की आपल्याला जे साधायचं आहे ते कसं नक्की साधलं जाईल, ते कमीत कमी साधनांनिशी कसं साधलं जाईल, जास्तीत जास्त वेगाने कसं साधलं जाईल, जास्तीत जास्त कार्यक्षम रीतीने कसं साधलं जाईल, ह्याला प्रुडन्स असा शब्द आहे. म्हणजे एखादा माणूस प्रुडंट असतो, पण तो कॉन्सेन्शियस असेल असं नाही. म्हणजे तो यशाच्या दृष्टीने विचार बरोबर करतो, पण तो ज्याला यश मानतो ते त्याचं उद्दिष्ट मुळात चांगल्या प्रकारचं असेल असं नाही. त्याच्यामुळे दुष्कृत्य करणाऱ्यालाही प्रुडंट असावंच लागतं, पण कॉन्सेन्शियस असावं लागत नाही, किंवा कॉन्शन्स बाजूला ठेवावा लागतो. आणि असं नाही म्हणता येत की तुम्ही फक्त कॉन्शन्स ठेवा आणि वेट करू नका आणि चांगलं करा, एवढंच केलं पुरत नाही, प्रुडन्स सुद्धा लागतो, कारण टिकायचंही असतं आपल्याला व्यवहारामध्ये. आणि त्याच्यामुळे प्रुडन्स लागतो की काय केलं तर काय होईल आणि काय केलं तर माझं नुकसान होईल, काय केलं तर माझा फायदा होईल. हे जे कॅल्क्युलेशन सगळं जे आहे हे कॅल्क्युलेशन प्रुडन्समध्ये येतं, आणि कॉन्शन्समध्ये योग्य का अयोग्य, भलं होतंय का बुरं होतंय, हे सगळं कॉन्शन्समध्ये येतं. माझं असं म्हणणं आहे की कॉन्शन्स आणि प्रुडन्स ह्या दोघांच्या मध्ये हार्मनी जितकी तयार होईल, हे दोघं जे एकमेकाच्या विरोधात जातात की कॉन्शन्स सांगतोय हे कर आणि प्रुडन्स सांगतोय दुसरं कर, तर या दोन्हीचा मेळ घालण्याची क्षमता म्हणजे विजडम आहे. म्हणजे कॉन्शन्स इन हार्मनी विथ प्रुडन्स इज विजडम असं आपण म्हणू शकतो. आणि अशा तऱ्हेने विचार केला तर नीतीच्या दृष्टीने आणि रीतीच्या दृष्टीने, म्हणजे मार्ग काय वापरायचा ह्या दृष्टीने, रीतीच्या दृष्टीने जास्त कार्यक्षम आणि नीतीच्या दृष्टीने जास्त उचित असं आपण वागू शकू. आणि हा बॅलन्स असतो शहाणपणामध्ये. शहाणपणाचं मी दुसरीही एक प्रकारे व्याख्या करतो की आदर्श आदर्श असतो, आपल्या मर्यादा असतात. आदर्श आणि मर्यादा ह्याच्यात मध्य काढायचा प्रयत्न केला पाहिजे. आदर्शाला चिकटून राहिलं तर तुम्ही व्यवहारात अपयशी ठराल, मर्यादांना चिकटून राहायचं ठरवलं तर तुम्ही सुधारणारच नाही. त्यामुळे आदर्श आणि मर्यादा ह्याच्यात संतुलन साधणं. नंतर आदर्शही एकच नसतो, निर्णय आदर्श असतात, त्यातला हा आदर्श करायला जावा तर
त्या आदर्शाचं नुकसान होतं. उदाहरणार्थ न्याय करायला जावं तर अहिंसेचं नुकसान होतं, अहिंसा करायला जावी तर न्यायाचं नुकसान होतं. त्यामुळे आदर्श आदर्शांमध्ये समतोल, आदर्श आणि मर्यादांमध्ये समतोल, आणि मर्यादा आणि मर्यादांमध्ये समतोल, यालाही विजडम म्हणता येईल. अशा दोन प्रकारे विजडमची व्याख्या मी करतो. याचा उपयोग अशासाठी होईल की एकटोकी विचार म्हणजे नुसता आदर्शवादी विचार, किंवा दुसरं म्हणजे चालूपणा थेट, अशी जी दोन टोकं गाठली जातात तशी गाठली न जाता त्याचा एक मेळ घालणं शक्य होईल. आणि यासाठी विजडम ही संकल्पना जास्त पसरण्याची गरज आहे.